होती का? हो. पांढऱ्या रंगाची होती का? हो. पेस्ट सारखी? हो. अशी पचकन बाहेर यायची का? हो. अरे ती दिवसा लावायची होती. शा, मी चुकून रात्री लावली. असू, ठीक आहे, दिवसा लावून देतो. पुढे काय? अरे काय चाललंय तुमचं? हा, तू काय कळवलं आहेस का? रात्रच माझी सकाळ सारखी असते. काय गोंधळ लावलाय सकाळी? इथे कोणाच्या पोटात कावळे ओरडतायत, कोणाच्या डोक्यात कावळे ओरडतायत. कावळे ओरडतायत का पोटात? अरे देवा, झालंच माझं. सुजय, अना, तुमचे डबे घ्या बरं. अरे ते पाणी गरम करायला ठेवलंय मी, हीटर बिघडलाय. कोण जात आहे अंघोईला? मी शिरा केलाय आज. अजून काही हवंय का? हे खूप गोड गोड होईल का? हा, पॅटीस करतेय बरोबर, तेही न्या. ही एक बाई, हिला सतत वाटत असत की आपल्या पोटात कावळे तयारच असतात उरडायला. बघ ना, आणि कोणाच्याही पोटात जठरग्नी भडकला तरी तो शमवण्याची नैतिक जबाबदारी माझी आहे असा या स्त्रीचा गैरसमज आहे. किचनला ऍडिक्ट झाली रे ती. म्हणजे काही सोशल लाईफ पण नाही तिला. आपण कसं आपल्या मित्रांना भेटायला कट्ट्यावर बोलवतो ना, तसं ती तिच्या मैत्रिणींना भेटायला ओट्यावर बोलवते. आणि हे तू पलंगावर झोपून बोल. नाही यार, पण सिरियसली मला खरंच वाटतं हिला कंटाळत नाही का? किती काम करत असते ती सारखं. हो ग, रोज 6 जणांचा स्वयंपाक, मजा आहे का? म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, पुन्हा संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण, पुन्हा मधून मधून या बकासुराच्या पोटात ओतायला लाडू आणि चिवडे. दमत असेल ग बिचारी. मीनल, मी ना असं कधी विचारच नाही केला. कसा कळशील राजा? हा, कसा करशील? सतत पोटभर खायला मिळतं की नाही आपल्याला? नाही, खरंच मला खूप वाईट वाटतंय. काय करावं बरं? मी ना लहान असताना एक गोष्ट ऐकली होती. एकदा काय झालं, एकदा देवानी स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये शर्यत लावली. पण शर्यतीत काय व्हायला लागलं? बायका सगळ्याच विषयांमध्ये पुढे जायला लागल्या. म्हणजे सायन्स, ॲस्ट्रॉनॉमी, शेती, लढाई, अगदी सगळ्यातच, स्वयंपाकात सुद्धा. मग पुरुषांना कॉम्प्लेक्स यायला लागला. पुरुषांनी काय केलं, ते देवाकडे गेले आणि म्हणाले, यार काहीतरी कर यार, बघ ना प्लीज, बायका सगळीकडे पुढे जात आहेत, श्रेष्ठ ठरतील आमच्यापेक्षा. म्हणून मग देवांनी बायकांना एकच काम सोपवलं. काय काम सोपवलं? त्यांनी बायकांना सांगितलं की घरातल्या सगळ्या लोकांची पोटं सतत भरलेली असली पाहिजेत, ही काळजी तुम्ही घ्यायचीत. बायका लागल्या कामाला, सतत स्वयंपाकघरात सतत स्वयंपाक करायचा. हळूहळू सगळ्या गोष्टी बाजूला राहायला लागल्या, सगळे विषय गळून पडले. आणि मग हीच संधी साधून
पुरुषांनी स्त्रियांवरती वर्चस्व प्रस्थापित केलं. झालं ना, राहिला आपल्या बायका राहिल्या कमजोर. थांब थांब जरा. स्कॉलर, मला सांगाय खरं आहे का? नाही, आत्ताच बनवलंय. नाही काय, मी शेकडो पुस्तकं वाचली आहेत पण अशी कुठली दंतकथा माझ्या ऐकिवात नाहीये. तेच ना, माझ्याही वाचण्यात आलं नाही. हेच हेच वर्चस्व. मी नाही वाचलं, मी नाही वाचला. मुद्दा हा आहे का? मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की आपली ही रेशमा हिला आजार झालाय. किचनेरिया. किचनेरिया? किचनेरिया. आपण तिला यातून बाहेर काढलंच पाहिजे. ताई, काय मग निवडतेस वाटत धान्य? हो, पण मी ना आजकाल धान्य जास्त निवडायला लागत नाही. हो, स्वच्छ असत ना ते. असं काही नाहीये, पावसाळ्यात जाळी लागते. आणि माझं माहितीये ना तुला, मी निवडल्याशिवाय काही बनवायला घेत नाही. आणि सुजायची वेळ झाली आहे ना, काय करू? तू ना आज हे कर, आराम आहे बिस्तर. नाही, करेक्ट आहे त्याचं. काय आहे, सुजय येताना समोसे आणणार आहे. रात्रीचा स्वयंपाक आम्हीच करणार आहोत, त्यामुळे आता बाद झालं तुझं. तू आज स्वयंपाकघरात पाऊल ठेवायचं नाही. अरे वा, माझ्या किचनला अजिबात कुणी हात लावायचा नाहीये. अच्छा, माझ्या किचनला कुणीही हात लावायचा नाही. ठीक आहे, बघच तू. आता आम्ही तुला या किचन मध्ये पाऊलही ठेवू देणार नाही. अरे का, मीनल मीनल. हा, चला संजीव करा. कस चाललंय तरला? रेश्मा तुला, चल बेडरूम मध्ये चल, तुला मी ओरिगामी शिकवते. चल चला 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 चला. वास येतोय, वास येतोय. नाही नाही अगं, येतोय वास, तेलाचा वास येतोय. तेल ऐक, ऐका ना, तेल तेल जळतय का? नाही अगं, जळतय तेल. ऐका ना, ऐका ना, पटकन मोरी टाका, नाहीतर जळून जाईल हा अख्खं तेल. अगं टाकली आहे. दह्याचा वास येतोय ना? नाही गं, येतोय येतोय. कढी करताय का? कढी करताय का? अरे उकळी येईल, पटकन ढवळत राहा, नाहीतर ना फुटून जाईल सगळं. कढी नसते फुटत, मलम फुटत असत. बघू नको, जोक केलाय मी. ऐका ना, आणि बस. अरे यार, हे स्वयंपाक करणं नव्हे, खरंच पेशन्सचं काम आहे राव. खरंय, सिरियसली. कढे ही पोरगी कसं करते रोज, हिलाच माहिती. खरंय खरंय, जाऊ दे ना. अजिबात नाही, अजिबात नाही. ऐका, कणिक नीट मळा, फार पाणी घालू नका, नाहीतर पातळ होऊन जाईल. खरं आहे खरं. ए, चल तुला ओरिगामी शिकवते. चल ऐका ऐका, भाजी ना कांदा असा फिकट झाल्यावरच घाला. मरेनो मी आता काहीतरी. मला सुजयने सांगितलं तुला धरून ठेवायला. त्या सुजयचा सुजय काय अत्याचार आहे हा? अत्याचार आहे हा? अत्याचार आहे? बायकांनी 24 तास किचन मध्ये राबणं हा खरा अत्याचार आहे? त्यात ना आम्ही तुला मुक्त करतोय, तर आमच्यावर डाफरतीस? हा, एकदम शांत. मागे मागे मागे, तू मागे मागे, रेश्मा मागे मागे. काय झालं हिला? आजपर्यंत मी हिला एवढी व्हायलंट कधीच पाहिलेलं नाहीये. मी व्हायलंट, मी व्हायलंट. सॉरी. काय नाही काय नाही, मिस पडलो. तू पडलास, तू पडलास का? माझे डबे पडले. अशू ऐक, माझा डबा पडला आणि त्याला एकही चीर गेली ना, तर अरे बापरे,
ताईचा मूड बघून मला तर फारच भीती वाटते राव. हे जर डबे वगैरे नीट ठेवले नाही ना तर खूप प्रॉब्लेम होईल राव. एक मिनिट, स्वयंपाक बरा करायला पाहिजे. या परिस्थितीत आपण स्वयंपाक वाईट केला ना तर नाही नाही. आणि हे तू जरा नीट जरा तिकड निघती ताई अजिबात सांडत नाही ते. हा ती करते ना तेव्हा एक कण सुद्धा बाजूला सांडत नाही. तिने जर सगळं बघितलं ना माझी वाट लागेल. आणि भाजी करते ती तेव्हा एवढा पसारा होत नाही. नाही कारण ती व्यवस्थित करते. पटकन आवरायला घेऊ. सुपरविजन करायला आली आहेस काय? किती मार्क्स दिलेस आम्हाला? असं काही नाही. हे बघ काय ना डुचके, आम्ही रोज करत नाही याचा अर्थ असा नाही की आम्हाला येतच नाही ना. फक्त अजून आमच्या स्वयंपाकाला तुझं अप्रुव्हल मिळायचंय. तुझ्या अप्रुव्हलवर ठरणार की आमचा स्वयंपाक घरातला करिअर किती पुढे जात आहे. सो मला सांगा किती स्टार्स येत असते. चल 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 ना. कोण कोण कोण? अरे तुम्ही दोघं करा ना सुरू. आम्ही करायला इनिशिएटिव्ह घेतला, तुम्ही किमान खायला घ्या. प्लीज प्लीज प्लीज. मी घेऊ रिस्क. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. कमाल. खरंच कमाल, म्हणजे खूप दिवसात अशी भाजी खाल्लीच नव्हती. नाही म्हणजे रेश्मा, तू पण ऑब्व्हियसली चांगलीच करतेस भाजी, पण काय मजा आहे म्हणजे यातनं असं ओला नारळ आहे ना मस्त क्लास लागत. अरे कोकणात असंच असतं. तू काय करत जा ना, तू थोडं आमसूल लावत जा भाज्यांना आणि ना उगाच गुळ टाकायचा आणि वरून खोबरं पेरायचं. मजा. आमच्याकडे नाही ना घालत आमसूल. पण मी टाकत जाईन. तुम्हाला आवडलं तर टाकेन मी आजपासून आमसूल. मिनल म्हणजे चपात्या झाल्यात ना बेस्ट बेस्ट. वेगळंच आहे तसं ते किंजलच्या घरी असं करतात पुलक काय असं काहीतरी म्हणतात त्याला. किंजलचं कौतुक सांगू नको मला, पण मला ना लहान असताना आई जबरदस्ती करायला लावायची म्हणून मला करायला देतात. रेश्मा तू मस्त करते हा पोळ्या, पण हे आता पहिल्यांदा खाल्लं ना. सॅलड कोणी दिलाय? सॉलिड झालं माहितीये. तुला सांगू अशोक, हे जे सॅलड आहे ना ते ना रेहमानच्या म्युझिक सारखं, म्हणजे तीन चार वेळा गाणं ऐकलं ना की त्यानंतर त्याची डेप्थ कळायला लागते माणसाला. तसंच या सॅलडचं, तीन चार घास खाल्ले ना की त्यानंतर या सॅलडची मजा कळायला लागते, ती डेप्थ नंतर कळते. क्या बात है, क्या बात है. रेश्मा तू जे बनवते ना ते सगळं छान असतं, पण सगळ्यांची टेस्ट ना सारखीच असते. असून कसं मस्त असं एक्सपेरिमेंटल केलं आज. भारी. तू सांग ना रेश्मा, हा किती स्टार दिले आम्हाला? छान झालंय जेवण. माझी काही गरजच नाहीये तुम्हाला. काय झालं रेश्मा? हा आम्हाला काय तुझी जागा घ्यायची नाहीये, ते शक्यही नाही आम्हाला. मग काय? मी तुझं असं रोज सकाळी उठून नित्य नियमानी करतेस ना, तसं करणं शक्य नाहीये. नाही पण ताई चुकीचं म्हणलं नाहीये मी.
छान झालंय जेवण, मस्त झालंय. कसं आहे ना, मला ते एक्सपेरिमेंटल वगैरे नाही ना करतायत. तुम्हीच करत जा ना जेवण. हा, म्हणजे असं रोज तुम्हाला काहीतरी छान चांगलं खायला मिळेल, मजा येईल तुम्हाला. तसे माझ्या हाताचं खाऊन खाऊन कंटाळा आला असेल ना. काही काय काही काय बोलतेस तू, प्लीज. अरे असंच. रेश्मा, तू काय आमची सासू आहेस का? स्वयंपाक घरावर आमचा हक्क आला म्हणून तुला एवढे कष्ट होत आहेत? मला सांग, सासू सुनेचं भांडण का होतं? सासूला असं वाटत असतं की आपली एकच हक्काची जागा आहे, ते म्हणजे स्वयंपाकघर. म्हणून भीती आता कोणीतरी दुसरं येऊन तिकडे आपली सत्ता मिरवणार. म्हणजे मी जिकडे साखरेचा डबा ठेवते तिथे आता कोणीतरी चहाचा डबा ठेवणार. मी ज्या भाजीमध्ये दाण्याचं कूट घालते त्या भाजीत आता नारळ. म्हणजे एखाद्या राजाला हरल्यानंतर शत्रू आपल्या गादीवर बसतो हे बघताना जेवढा त्रास होतो ना, तेवढाच त्रास सासूला स्वयंपाकघर सोडताना होतो. मला असं काहीच होत नाहीये, कळलं ना? मी आपलं खरंच म्हणतेय, तुम्हीच करत जा ना. अगं आम्ही नाही तुझी जागा घेणार, जमणार नाही आम्हाला. तू चिल मार, उगाच रिटायर्ड प्लेयर सारखी वागू नकोस. ही बहार रेश्मा, कालपर्यंत किचन मध्ये चौकार आणि षटकार मारणारी ही रेश्मा आज संघामध्ये दाखल झालेल्या नवीन खेळाडूंना मैदान मारताना बघतीये. काय मग, कसं वाटतंय रेश्माताई? इतकी वर्ष तुम्ही किचन मध्ये वर्चस्व गाजवलं, तुमच्या पदार्थांच्या शतकामुळे आमच्या आशुतोषने वजनाचे देखील शतक गाठले. आज एवढी सगळी लोक चांगला स्वयंपाक करतायत, कसं वाटतंय? काहीच नाही, काहीच वाटत नाहीये मला. ताईला हे सगळं आवडते का नाही ते कळतच नाहीये. काय करतेस? ऐक ना, छोटस काहीतरी करू दे ना. नाही ना, प्लीज प्लीज. मी नाही ना, ऐक ना, मी भाजी चिरते, तू फोडणी टाक. वाव, नको ना. मी ना, प्लीज ना, मी कोशिंबीर करू का? ऐका, ए उठा सगळे, ही बघा ही किचन मध्ये आली आहे. मी ना, ए उठा. मी ना, उठा. मी ना, ए कशाला? ए सूट असू ना काय? ए रे बापरे, रेश्मा बाहेर आहे, बाहेर ये. उठ उठ, बाहेर बाहेर ये, सांगितलं ना बाहेर ये. मीना नको ना, नाटक करू नको, नाटक करू नको. उठ उठ, काय तुम्ही? कोणी पुढे यायचं नाहीये, कळलं ना? कोणी पुढे यायचं नाहीये. अरे बाप रे, पाहिलं का फूल बने अंगारे? कुठे ते बघ ना रेश्मा, केवढी व्हायलंट झालीय, कुठल्या थराला गेली किचन मध्ये जाण्यासाठी. ही लास्ट स्टेज आहे. दारुड्यांचं कसं असतं माहितीये ना? काय, त्यांना जेव्हा दारू मिळत नाही ना तेव्हा त्याच्या गोष्टी फेकायला लागतात लोकांच्या अंगावर. तसं झालंय तिचं, किचन मध्ये जायला मिळत नाही ना म्हणून भांडी फेकतीये. विड्रॉल सिम्पटम्स, विड्रॉल सिम्पटम्स. अरे बाप, प्लीज प्लीज मला स्वयंपाक करू द्या ना, प्लीज प्लीज. तुम्ही हिला सांगणार आहात का मिनलला ऍक्टिंग सोड म्हणून? सोडली नाही सोडणार आहे ती. काही मुलाला सांगणार आहात का गाणं सोड म्हणून? नाही सोडणार आहे. तोही जसं ही ऍक्टिंग सोडू शकत नाही, तो गाणं सोडू शकत नाही, तसं मी माझं किचन सोडू शकत नाही. प्लीज प्लीज मला स्वयंपाक करू द्या. अरे अरे अरे, मी स्त्री आहे म्हणून किंवा माझ्यावर असे संस्कार झालेत म्हणून नाही करत मी स्वयंपाक. मला खरंच आवडतं, मी पुरुष असते ना आणि मी मीच असते ना तरी केला असता मी स्वयंपाक. मला खरंच खूप आवडतं रे स्वयंपाक करायला, प्लीज करू द्या ना. माझ्या आवडीच्या गोष्टीपासून नका ना वंचित करू, करू द्या ना स्वयंपाक. काय काय तू विचारतेस का सांगतेस? विचारतेय. हा ओके 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 रेश्मा,
ओके ओके सगळे सगळे हो म्हणा हो म्हणा. हे बघ रेश्मा, आम्ही सगळे तुला मदत करायला तयार आहोत, पण 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 तू खूप सूचना देतेस असं भंडावून जायला होतं. हा तर तू थोड्या कमी सूचना दे आणि आमची मदत घे. मला आवडेल तुम्ही मला मदत केली तर. गुड 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 गुड. मग कोणाचं आहे मदतीला? मिनल. हा आणायचं किचन मध्येच आहे, आम्ही इकडे हॉल मध्ये आहोत ना. मिनल चल. नाही आणायचे बाथरूम जवळ आहे तर अंघोळीला जाते, ऑडिशन आहे. कैवल्य व्हेरी गुड. मी काय म्हणतोय, ऍक्च्युली मी आलो असतो, मी मदतीला नेहमी येऊ शकतो, पण काय मला ना उद्या एक जिंगल सबमिट करायचे, फार महत्वाचं काम आहे. आजचा दिवस फक्त मला स्पेअर करा उद्या. फर्स्ट मला का नाही विचारलं? दिला तुमचा चान्स, बाय. शेवटी एक भाऊच बहिणीच्या मदतीला येतो, व्हेरी गुड. अरे आज मला कैवल्यला मदत करायची. कैवल्य मी करतो तुला मदत, हा काही प्रॉब्लेम नाही. आज ते जिंगल जिथे उपलब्ध होता ना पाहिलंस, इतके नालायक आहेत सगळे, युसलेस. बर दूध ठेवलंय, जरा चहा टाकतेस ना? नाही मी केली असते मदत, पण सकाळची वेळ आहे, खूपच काम आहेत. अरे ऐका ना, आज मी थिरडी करणार आहे. हा आणि दह्याची चटणी करू का टोमॅटोची करू, कोणती आवडेल? अरे हो आणि ऐका, आज पाटवड्या करणार आहे हा रात्री, भाजी खूपच महाग झाली आहे. नाही ऐक सुजय, सुखं खोबरं आणशील का येताना? आणि सुजय हो, डबा अर्ध्या तासात तयार होईल हा, जरा धीर धर. आणि सुजय 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 अमसुलही आहे.